स्नाइपर लेने का झांसा देकर सेना के फर्जी जवान ने महिला से 15,000 रुपए की ठगी की। स्मिता ढोनी ने अपना अजनी स्थित फ्लैट किराए पर देने के लिए housing.com वेबसाइट पर विज्ञापन दिया था। इस विज्ञापन के आधार पर कथित रणदीप सिंह ने स्मिता को फोन किया, जिसके बाद उसे ठगे जाने का एहसास हुआ और स्मिता ने तुरंत इस मामले की शिकायत कर दी। फिलहाल अजनी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। फ्लैट किराए पर लेने का झांसा देकर सेना के एक फर्जी जवान ने महिला से 15,000 रुपए की ठगी की। स्मिता ढोने ने अपना अजनी स्थित फ्लैट किराए पर देने के लिए housing.com वेबसाइट पर एक एड दिया था और इसी एडवर्टाइजमेंट के आधार पर कथित रणदीप सिंह ने स्मिता को फोन किया। उसने फ्लैट किराए पर लेने की इच्छा जताई, जिससे उसने स्मिता को भरोसे में लेने के लिए सेना कैंटीन का फर्जी आई कार्ड तथा आधार कार्ड भी भेजा। उसने फ्लैट देखने के लिए आना संभव नहीं होने की बात बताते हुए अग्रिम भुगतान के लिए 1 रुपए उसके क्रेडिट मर्चेंट बैंक के खाते में ट्रांसफर करने को कहा। स्मिता ने UPI से 1 रुपए भेज दिए। इसके बाद कथित रणदीप सिंह ने 15,000 रुपए ट्रांसफर करने को कहा। ये राशि भी स्मिता ने भेज दी, लेकिन ये राशि भेजने के बाद स्मिता को संदेह हुआ, जिसके बाद उसने इसकी शिकायत अजनी पुलिस थाने में कर दी। 7 तारखेला ऍडव्होकेट सुलक्षणा ढोणे म्हणून जे आहेत तिथे आपल्या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत, त्यांच्या बहीण आहेत स्मिता ढोणे, ज्या की नवी मुंबई बेलापूर येथे राहतात। त्यांचा बजरंगनगर येथे एक फ्लॅट आहे जे त्यांना भाड्याने द्यायचा होता, त्यामुळे त्यांनी housing.com त्याची ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली होती। मग housing.com ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने त्यांना एक फोन आला आणि त्या फोनवरून त्यांना मेसेजवरून समोरच्या व्यक्तीने त्याचं तो आर्मीमध्ये असल्याचं भासवून डुप्लिकेट त्याचं आर्मीचं ओळखपत्र आणि कॅन्टीनचं कार्ड त्यांना पाठवलं आणि तो त्यांचा फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक आहे अशी त्यांनी त्यांना तयारी दाखवली। परंतु त्याची पोस्टिंग जम्मू काश्मीर इथे असल्यामुळे तो फ्लॅट पाहण्यासाठी स्वतः इथे हजर राहू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना सुरुवातीला की माझ्या अकाउंटवर तुम्ही 1 रुपया पाठवा अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी असं म्हणून सुरुवातीला 1 रुपया पाठवायला सांगितला। पुन्हा 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झाल्यावर सांगितलं की अजून तुम्ही मला 15,000 पाठवा। तर यांच्या ते लक्षात आलं नाही, यांनी ते 15,000 पुन्हा पाठवून दिले। 15,000 त्यांना जेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले समोर, त्यानंतर पुन्हा त्याच्याकडून 15,000ची डिमांड झाली, त्यावेळेस फिर्यादी यांच्या बहीण ज्या आहेत स्मिता ढोणे यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होते आहे। मग त्यांनी याबाबत नागपूर सायबर क्राईम यांच्याकडे जाऊन सविस्तर त्याबाबतची तक्रार दिली आणि अजनी पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा पुढील तपास सुरू आहे। ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रथमदर्शनी फेडरल बँकेमध्ये त्याचे पैसे गेलेले आहे त्याची माहिती मिळालेली आहे, परंतु ते बाकीचे अकाउंट डिटेल्स आणि फोनचे डिटेल्स जे आहेत ते अजून आलेले नाही आहे। त्याचे तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल। महिला ज्या आहेत त्या नवी मुंबईला राहतात, त्यांचा व्यवसाय आहे तिथे नवी मुंबईला। माझ्याकडून आणि नागपूर पोलिसांच्या मार्फतीने मी सर्व जनतेला एक निवेदन करू इच्छितो की जे OLX वर किंवा तुमच्या अकाउंटवर किंवा फेसबुकवर तुम्हाला जे काही मेसेज येतात त्यामध्ये मी आर्मीमध्ये आहे, माझं ओळखपत्र, त्यांचं ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड हे पाठवलं जातं, तर अशा प्रकारे जे काही मेसेजेस येतात हे कुठलेही आर्मीचे व्यक्ती स्वतः पाठवत नाही। अशा प्रकारे जो कोणी आर्मीचं कॅन्टीन कार्ड किंवा आर्मीचं ओळखपत्र पाठवून तुमच्याशी कुठला व्यवहार करत असेल तर कृपया त्याच्या कार्डला आणि त्याच्या त्या आर्मीच्या ओळखपत्राला तुम्ही बोलून त्याच्याशी व्यवहार करू नका। असा कुठलाही आर्मी ऑफिसर किंवा आर्मीचे अंमलदार अशा प्रकारचे कार्ड स्वतःचे पब्लिश करत नाहीत आणि त्यांना त्याची परवानगी नाही। ज्यावेळेस तुम्हाला आर्मीचं कार्ड किंवा आर्मीचं कॅन्टीन कार्ड कोणी पाठवेल तुम्ही त्या क्षणी समजून जा की आपल्याबरोबर फ्रॉड होते, किंवा आर्मीच्या कुठल्याही अधिकारी आणि कुठल्याही जवानांना त्यांचं ओळखपत्र आणि त्यांचं कॅन्टीन कार्ड पब्लिश करण्याची अनुमती सरकारकडून किंवा आर्मीकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्ही त्या क्षणी समजून जायचं की आपली फसवणूक होते। त्याचप्रकारे दुसरे लोनबाबतचे जे फ्रॉड होतात ऑनलाईन लोनबाबतचे किंवा ऑनलाईन तुम्हाला फेसबुकवर सुरुवाती फ्रेंड रिक्वेस्ट येऊन नंतर तुमच्याशी काही व्हिडिओ चॅट करण्याच्या माध्यमातून जे काही फ्रॉड होतात, तर माझं एक म्हणणं आहे की अशा कुठल्याही कॉलला किंवा अशा कुठल्याही मेसेजला बळी पडू नका आणि आपण सायबर क्राईमपासून स्वतःला सुरक्षित ठेवा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गौरतलब रहे कि आए दिन शहर में ठगी के मामले बढ़ते ही जा रही हैं। जरूरत है पुलिस को भी इस ओर ध्यान देने की।
एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।